भंडारा शहर में बैंक ऑफ महाराष्ट्र और बीडीसीसी बैंक में पैसे उड़ा ले जाने की वारदात सोमवार 12 अगस्त को हुई है, जिसमें फिरियादी गराडा खुद निवासी कविता मोरेश्वर बड़गे उम्र 47 वर्ष ने बैंक ऑफ महाराष्ट्र से 1,00,000 रुपए विड्रॉल किया और बैंक में ही किसी ने उसे झांसा देकर उसके थैली से ब्लेड मारकर 1,00,000 रुपए चुरा लिया। बताया जा रहा है कि संदेह है कि उसके करीब में बात करते समय दो महिलाएं थी, जिसकी जानकारी पुलिस को मिलते ही पुलिस ने सीसीटीवी के आधार पर उन महिलाओं की जांच शुरू कर दी है। उसी प्रकार बीडीसीसी बैंक से गराडा खुद निवासी फिरियादी पूर्णिमा अशोक मत ने उम्र 67 वर्ष बैंक से 90,000 रुपए लेकर ऑटो में बैठकर जा रही थी, तभी उसके साथ 40,000 रुपए चोरी की वारदात हुई। यह दो घटना एक ही दिन घटी, जिसकी जानकारी पुलिस को मिलते ही पुलिस ने सीसीटीवी के फुटेज के आधार पर अज्ञात व्यक्ति पर गुनाह दाखिल किया है। आश्चर्यजनक बात यह है कि एक तरफ चोरी होती है और दूसरी तरफ पुलिस को एक सीसीटीवी के आधार पर चोरों को पकड़ने के लिए सहारा होता है, लेकिन बैंक ऑफ महाराष्ट्र में जिस समय चोरी हुई थी उस समय सीसीटीवी बंद थे, ऐसा बताया जा रहा है। एक शर्मनाक घटना है कि अगर बैंक में सीसीटीवी कैमरा बंद है तो इसका जिम्मेदार कौन? यदि कोई बड़ी घटना बैंक में हुई तो बैंक में किसी प्रकार के सीसीटीवी फुटेज मौजूद नहीं रहेंगे। यह प्रक्रिया महाराष्ट्र बैंक में लाइट जाने के बाद सीसीटीवी कैमरा बंद होने की 2 महीने से है, ऐसा बताया जा रहा है। 2 महीने से बैंक के सीसीटीवी बंद होने से कभी भी कोई बड़ी घटना होने की बात कही जा रही है। भंडारा पुलिस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी ने दोनों घटनाओं का संज्ञान लेते हुए अज्ञात चोरों पर गुनाह दाखिल किया और उनकी तलाश शुरू की है और बताया जा रहा है कि पुलिस जल्द से जल्द चोरों को अपने गिरफ्त में लेगी। भंडारा शहर में एक शर्मनाक वारदात होने के कारण दो महिलाओं के साथ 1,40,000 रुपए चोरी होने का प्रकरण सामने आया है। साथ ही महाराष्ट्र बैंक के सीसीटीवी कैमरा बंद होने से चोरी का वीडियो नहीं मिल पाया है। ऐसे बैंकों में कोई बड़ी घटना ना हो पाए इसको मद्देनजर रखते हुए बैंकों के सीसीटीवी कैमरा शुरू करना चाहिए। सर, भंडारा मध्ये 2 ठिकाणी चोरी झालेली आहे। कितीची चोरी झाली आहे? बँकामधून काढून निघालेले पैसे त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेले आहे, कशा प्रकारचं प्रकरण केलेलं आहे आणि कशा प्रकारे चोरी झाली आहे त्याच्या सांगा। आज अंदाजे दुपारी 12:30 दरम्यान पोलीस स्टेशन भंडारा येथे फिर्यादी सौ कविता मोरेश्वर वळगे राहणार गराडा ह्या आल्या होत्या। त्या आज रोजी बँक ऑफ महाराष्ट्र येथून त्यांनी 1,00,000 रुपये नगदी कॅश उचललेली होती आणि ती कॅश उचलून त्यांनी त्यांच्या पिशवीमध्ये बँकेत ठेवली होती। त्यांच्या आजूबाजूला 2 महिला होत्या, ज्या संशयास्पद महिला होत्या। तर नंतर थोड्या वेळाने त्यांनी ते पिशवी बाजूला जाऊन बघितलं असतं, त्या पिशवीमध्ये 1,00,000 रुपये दिसले नाही आणि त्यांच्या पिशवीला ब्लेडनं कट मारल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या पिशवीमधून ते 1,00,000 रुपये चोरी झाल्याची त्यांच्यानंतर दिसून आले आणि त्या पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत। त्या अनोळखी महिला ज्या होत्या 2, त्यांच्याविरुद्ध आता गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास सध्या भंडारा पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे। सर, दुसरी चोरी कोणत्या प्रकारची? दुसऱ्या एका प्रकारामध्ये एक महिला आहेत, पौर्णिमा अशोक मदने, राहणार विदर्भ हाऊसिंग सोसायटी भंडारा, या अंदाजे 66 वर्षाच्या आहेत। त्यांनी बीडीसीसी बँक येथून 1,00,000 रुपये विड्रॉल केले होते आणि त्या ॲटोनं आपल्या घरी जात असताना ॲटोमध्ये 2 महिला बसलेल्या होत्या आणि त्या 1,00,000 रुपये जे बँकेतून काढलेले होते ते त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले होते आणि ज्यावेळेस ह्या महिला खाली उतरल्या फिर्यादी, त्यावेळेस त्यांना त्यांची पर्सची चेन ही खुल्ली दिसली। त्याच्यानंतर त्यांनी बघितलं तर त्याच्यामधले 40,000 रुपये दिसलेले नाही। तर त्या ॲटोमध्ये ज्या 2 महिला होत्या अनोळखी बसलेल्या, त्यांनी ते चोरी केली असं त्यांनी फिर्याद दिलेली आहे। त्यावरून देखील पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास चालू आहे, सीसीटीव्ही फुटेज वगैरे बघून त्याच्यात आरोपी निष्पन्न करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सर, माहितीप्रमाणे भंडारा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ज्यावेळी चोरी झाली होती त्यावेळी सीसीटीव्ही चालू नसताना सांगितलं जात आहे, काय नेमकं प्रकरण याच्यामध्ये? बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जी चोरी झालेली आहे, ज्या महिलेचे जे 1,00,000 रुपये चोरले गेलेले आहेत, त्यावेळेस आम्ही स्वतः व्हिजिट केली होती स्टाफचं, तर ते मॅनेजरशी बोलल्यानंतर त्यांनी तिथं त्या घटनेच्या वेळेस किंवा त्याच्या पूर्वीपासून काही वेळापासून तिथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे ती घटना घडली त्यावेळेस ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले नाही आहेत। आज रोजी जे बँकेतून पैसे काढून काही वयस्कर महिला किंवा जे सिनियर सिटीजन पैसे काढत आहेत त्यांना टार्गेट करून काही महिला आरोपी अनोळखी चोरी करण्यात यशस्वी होत आहेत।
सर्व भंडारावासियांना आणि आजूबाजूच्या खेड्यातील सर्व नागरिकांना मी पोलीस स्टेशन भंडारातर्फे एक आवाहन करतोय की बँकेमध्ये जे सिनियर सिटीजन ज्यावेळेस पैसे काढण्यासाठी येतात तर त्यांनी कमीत कमी त्यांच्यासोबत एखादा नातेवाईक असेल आणि जर मोठी रक्कम असेल तर कोणाला तरी नातेवाईकाला सोबत घेऊन यावे आणि रक्कम काढल्यानंतर ती रक्कम आपण व्यवस्थित आपल्या हातात आणि किंवा पिशवीत ठेवल्यानंतर त्याची जर काळजी घेतल्यास असे प्रकार होणार नाहीत. यापूर्वी देखील SBI बँकमध्ये देखील असाच प्रकार झालेला आहे आणि असं काही संशयास्पद बँकेमध्ये जर कोणी आढळून आल्यास आपण 112 डायल नंबर किंवा पोलीस स्टेशनच्या नंबरवर कॉल करू शकता. तात्काळ तिथं स्टाफ पोहोचून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के SCN चैनल नंबर 50 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.